मुंबई का नगरी बड़ी बाका जशी रावणाची दुसरी लंका वाजतो ग डंका डंका गच हुमुलकी राहण्याला गुलाबाच फुलकी पाहिली मुंबई मुंबई का नगरी सदा तरणी व्यापार चाले मन भरुनी दरियाच्या हवरुनी वरनी गजहाज फिरती आग बोटींची निराळी धरती वरनी गजहाज फिरती आग बोटींची निराळी धरती अशी मुंबई पाहिली मुंबई पाहिली मुंबई पाहिली हे शहर स्वप्नांचं शहर. लोक येतात स्वप्नांच्या मागे स्वप्नांनाच शोधत. कधी कधी साकारही होतात ही स्वप्न, पण गुळगुळीत मासिक आणि फिल्मी दुनियेच्या वलयात भिरभिरून जातो माणूस. चित्र विचित्र. भास आभास विरोधाभास. मुंबई नगरी स्वतःच एक लघु भारत. या हातून त्या हाती जाण्याचं मुंबईचं भाग्य संपलंच नाही कधी. आधी कोळ्यांच्या हातून पोर्तुगीजांच्या पदरी आणि नंतर तिथून इंग्लंडचा राजा चार्ल्स द्वितीय याकडे 1661 साली. सात बेटांचा तो समूह अविभाज्य भाग आहे मुंबई म्हणून आज स्वतंत्र भारताचा. गेटवे ऑफ इंडिया स्वतःच एक रूपक होऊन बसलाय. लोक इथून आले आणि गेले. मुंबई मुंबई एक बंदर असल्याने व्यापार आणि बाजारपेठ दोन्ही उपलब्ध झाले. गेटवे ऑफ इंडिया ब्रिटिश साम्राज्यवादाचं जणू एक प्रतीकच आजही. 15 ऑगस्ट 1947 भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस मुंबईतही मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. हा मजेची गोष्ट अशी आहे की जिथून ब्रिटिशांच्या पहिल्या तुकडीचं आगमन झालं तिथूनच त्यांची शेवटची तुकडी परत गेली. हे सगळ्यात आधी स्थलांतरित झालेले लोक. 17व्या शतकाच्या सुरुवातीपासून ब्रिटिशांसाठी मुंबई केवळ एक व्यापारपेठ होती, पण त्यानंतरच्या दशकात ईस्ट इंडिया कंपनीने आपली धोरणं बदलली आणि या व्यापारपेठेला साम्राज्यात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला. मग हे लोकही आले जगण्याच्या शोधात. या सगळ्या प्रचंड इमारती ख्रिस्ती वास्तुशिल्पांचे जणू नमुनेच आहेत, नाही? प्रदीर्घ जुन्या काळाचं दर्शन घडवणाऱ्या या इमारती म्हणजे ब्रिटिशांनी दिलेली भेट आहे या शहराला. काही
ऐकू येत आहे? जणू राजा आणि प्रजेची कहाणीच सांगतायत या इमारती एकमेकांना. बाटलीवाला ह्याचा दवाखाना तुला इनाम दिला रहा याला बिनवारशी. मोठी बाजार मुंबा देवी, मोठी बाजार मुंबा देवी, भेंडी बाजार काळबा देवी, घ्यावी बघुनिया पाय धुनीची फरशी. बोरी बंदर कोट किल्ला अगं कापाच्या मैदानातला, बोरी बंदर कोट किल्ला अन कापाच्या मैदानातला, कमेटीचा बंगला देतो भेटी सरशी. ताजमहल पॅलेस हॉटेल तिथे तुला भेटेल, खावाटेल ती मेजवानी मजेदारशी. सेक्रेटरी हॉल तुला काळा घोडा भाल, सेक्रेटरी हॉल तुला काळा घोडा भाल, देतो कुलाब्याची लाल हवा थंडगारशी. काळा चौकी लाल बावडी सुपारी बाग ताडवाडी, अखंड बावडी कुरडू बावडी करू खरेदी. बटाट्याची चाळ ती, बटाट्याची चाळ नारी कायमची संभाळ, तिथं बांधून या चाळ मग ताल धरशी. पक्ष्यांसारखे लोक स्थलांतरित होऊ लागले, आपापली घरटी शोधली, स्थायिक झाले. पारशी चंदनवाडीत, कोकण गुजरात आणि कच्छकडची मंडळी ठाकूरद्वारात, तर पुष्कळसे मराठी ब्राह्मण आणि प्रभू समाजातली लोक गिरगावात स्थायिक झाली. ही खोताची वाडी, सगळे ख्रिस्ती खोताच्या वाडीत राहायला आले. आजही पोर्तुगीज इमारती त्यांची संस्कृती, त्यांचे रंग, त्यांचे रीतीरिवाज घेऊन तशाच उभ्या आहेत. ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः.
सदा लई ए अरदास कर दियान हे वाहे गुरु देव दर्श नानक बलिहारी। किती भाषा, किती धर्म, किती पोशाख, किती लोक, या शहराच्या हृदयात सगळ्यांनाच सामावून घेण्याइतकी आहे जागा। खुलेपण, मोकळेपण, विभिन्न प्रवाहांना वाहत राहण्याचं स्वातंत्र्य हाच आहे सारांश या शहराचा। एकोणीसशे 1947 साली विभाजनाच्या वेदना यातना घेऊन 2,00,000 सिंधी शरणार्थी मुंबईत आले। I came to Bombay in 1947 after partition. I was given put in charge of the people coming from Karachi and Sindh by ships and the trains. And the rations which were given to them, they will not even get daily. Sometimes even after a fortnight or so, but then arrangements improved and things became better. Mumbai shaharat Gujarati log jawar jawar 300 varsha pasun ithe yeun sthir jhalele ahet asa itihasat namud kelele ahet। आज आधुनिक गुजरातसाठी मुंबई जणू एक पाळणाच आहे। इथेच इवले उवले व्यापारी, गुजराती, बुद्धिजीवी जोजवले जातात, वयात येतात, मोठे होतात। चल चल रे मना मुंबई नगरीला, बघू बिनशेपटाच्या मगरीला। माझा जन्म मुंबईचा 1945 सालचा। अन्नमल्ल कधीतरी मुंबईच्या बाहेर राहिलो, पण तसा मी मुंबईचा आणि ह्या शहराबद्दल मला अतोनात प्रेम आहे। या शहराने मला पुष्कळ दिलं। गुजरात्यांबरोबर पारसी मुंबईत आले। 8व्या शतकात पारसी समाज गुजरातमध्ये स्थायिक झाला। त्यांचा व्यापार चालायचा ब्रिटिशांबरोबर, पण व्यापार करता करता ब्रिटिशांचं राहणीमान, त्यांच्या जीवन पद्धतीचाही पारशांनी अवलंब केला। मुंबईतला पारसी हा एक अत्यंत स्पेशल अशा प्रकारचा माणूस आहे। जगात अशा प्रकारचा माणूस आणि अशा प्रकारची कम्युनिटी दुसरीकडे कुठेही नाही। आणि त्यांची जी सगळी वैशिष्ट्य आहे, त्यांच्या देर इज अ सर्टन स्टाईल अबाउट द बॉम्बे पारसी। आज मुंबईत एकाच वेळेस दिसणाऱ्या दोन समांतर विश्वांचं अस्तित्व ही एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे। काही दशकापूर्वीपर्यंत या शहरातील विश्व वेगवेगळ्या जागांवर नांदत होती, पण आज या सर्वांचं मिळून एकच पण अनेक पैलू असलेल्या शहरात रूपांतर झाले। आज हे शहर वेगवेगळ्या पण ओळखीच्या विरोधाभासांनी भरून गेलंय। आलिशान बिल्डिंगच्या पायथ्याशी झोपडपट्ट्या, टपऱ्या, मच्छीमारांच्या वस्त्या दिसतात। मिलच्या उंच उंच चिमण्या देखील गगनचुंबी इमारतींच्या समोर गुटक्या वाटतात। 50 वर्षांपूर्वी गोरे इथून निघून गेले, पण 50 वर्षांनंतर आजही हे शहर गोऱ्यांना का आकर्षित करते? या शहरातला विरोधाभास, या शहरातले अनेक स्तर, की आणखी काही? Thank you.
कुठून आलात तुम्ही? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया? स्विट्झरलँड? कधीपासून आहात इथे? 2 आठवडे. कशी वाटली मुंबई? I love it. It's busy, it's exciting, it's exotic. I really love Bombay. रंग बिरंगी आहे, सुंदर इमारती आहेत, वेगवान आहे, खूप आनंदी आहेत लोक. And there's a lot of contrast. जगण्यासाठी बालपण ही आई वडिलांबरोबर फरफटत येत. तुम्ही कुठून आलात? बिहार से आया. ये जगह का नाम क्या है? तुर्बानाका किधर आया? मी युनायटेड स्टेट्स हून आले, वॉशिंग्टन स्टेट. तिकडे काय करता तुम्ही? मी जिओलॉजिस्ट आहे. ती कशा करता आला तिथे? मी इथे स्पिरिच्युअल अभ्यासासाठी आले. मी महाराष्ट्राच्या संतांचा अभ्यास करायला आले. कोणत्या? ज्ञानेश्वर, तुकाराम, स्वामी विवेकानंद, सच्चिदानंद, स्वामी चिन्मयानंद. तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे? आता बॉम्बेमध्ये राहिल्यामुळे बॉम्बेचे ॲटमॉस्फिअर आणि क्लायमेट, लोकांची म्हणजे बिहेवियर, ब्रॉड माइंडेडनेस, तर मला वाटतं की बॉम्बे वर्थ लिव्हिंग. ऑल्दो आय हॅव नॉट ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड, आय फेल्ट आय डू गिव्ह लिटल क्रेडिट टू बॉम्बे. प्रॉब्लेम्स आर देअर, देअर इज मच टू बी डिझायरेबल, बट दॅट इज एव्हरीवेअर, इवन इन सॅन फ्रान्सिस्को अँड न्यूयॉर्क. हे पहा, पाण्याचं भलं मोठं कारंज, पाईप फुटल्यामुळे. कुठेतरी बागेतही असंच कारंज वाहत असत, पण शहर आपल्यातच मग्न व्यस्त पाहतंय पाण्यासारखं. '1960 ते '90 दरम्यान अचानक वाढलेल्या स्थलांतराने मुंबईचा चेहरा मोहराच बदलून गेला. मुंबईत दोन परस्पर विरोधी समाज दिसू लागले. मुख्यत्वे खेडेगावातून स्थलांतरित झालेल्या लोकांची शहरी गरिबी वस्तीने मुंबईची जास्तीत जास्त लोकसंख्या व्यापलेली आहे. किधर से आया हम भाई साहब? बोनी सर, बालगाम. कहाँ से? बोनी सर का पास. किधर से आए? लखनऊ से. आप कहाँ के हैं? मैं बिहार का. कहाँ बिहार में? बिहार हजारीबाग. ये लोग त्यांच्या कला आणि प्रावीण्याबरोबरच त्यांची सामाजिक मूल्य आणि सांस्कृतिक दृष्टी ही बरोबर घेऊन येतात. या गोष्टी शहरी वातावरणातलं त्यांचं जगणं निभावून तर नेतातच, पण त्याचबरोबर या शहराची मूळ ठेवण ही बदलून टाकतात. आजही मुंबई व्यापारी, कामगार, कारागिरांना आकर्षित करणारी नगरी ठरती आहे. बंदर भाय खळा वाडी बंदर माझं गाव करी रोड चिंचपोकळी एवढी स्टेशन विकून
विकून शानी तुझ्या साडी चोळी साठी एवढी स्टेशन विकून शानी तुझ्या साडी चोळी साठी ताडवाडी आम्ही नारी काल विकली तुझ्या साठी भली मोठी तयार केली चौपाटी गिरगावच्या पाठी मागे जागा राखली जागा राखली मुग भात कांदे गल्ली तुझ्यासाठी घर खाली ग्रँड रोड तुला गला बघरेल टाकली रेल्वे सारी बीबीसी आय रेल दुसरी आणखी ट्राम गाडी तिसरी तुझ्या नावे आखली कमिटीचा सारा फाळा मुंबई चाला तेवढा तुझ्या नावे जमा केली केली बाकी चुकती अरबी समुद्राच्या किनारी एका गजबजलेल्या महानगरीचा उदय झाला. ही नगरी उद्योग समूह निर्माते आणि धाडसी चोर आणि ठग दृष्टे आणि तत्ववेते या साऱ्यांचंच मुख्य आकर्षण ठरली. या शहरानं कधीही कोणालाही निराश केलं नाही आणि म्हणूनच सोन्याचं शहर, मोठी स्वप्न पाहणाऱ्यांची मक्का, धाडसी लोकांचं घर अशी आख्यायिका निर्माण झाली. आज मुंबई अधिक चांगल्या उदयाच्या दिशेने निघालेल्या 14.5 दशलक्ष स्त्री पुरुषांची मायानगरी झालेली आहे. बॅकबे रेक्लेमेशन प्रकल्प बदललेल्या मुंबईचं हे प्रतीक आहे. व्हिक्टोरियन शहराची मुंबईची प्रतिमा पुसली जाऊन हे एक आंतरराष्ट्रीय महत्वाचं कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. समुद्रात भर टाकून, समुद्राला मागे ढकलून श्रीमंतांनी ती जमीन विकत घेतली. मोठमोठ्या इमारती इथे उभ्या राहिल्या. हे नरीमन पॉइंट हे या शहराचं हृदय आहे. या शहराची धडधड इथून नियंत्रित केली जाते. नरीमन पॉइंट श्रीमंतीचं दर्शन प्रदर्शन काय दिसतंय ना सुखाव. आणि आता हे एवढ्या गडगंज श्रीमंती खाली इथले मूळ रहिवासी हे कोळी लोक मात्र वर्सोवा मड कप परेड मध्ये अजूनही आपल्या परंपरा जपताय. हे शहर जितकं श्रीमंतांचं तितकंच यांचं. म्हणूनच तर हे शहर मुंबई शहर. हे शहर शिकवतं, एक वेगळं परिमाण देतं आपल्या जगण्याला. तुम्ही इथे उरत नाही बंगाली, गुजराती वा कुणीही. तुम्ही होऊन जाता मुंबईकर, बॉम्बेवाला. या शहराचं वैशिष्ट्य आहे, धूसर का होईना पण भूतकाळाचे अवशेष इथे आजही सापडतात. कालच्या विसरलेल्या काळातले काही क्षण, काही अवशेष आजही मिळतात. इतके जुने की जणू ते आपल्याला पौराणिक काळातल्या मिथक युगात नेतात. या शहरात जुनी पुराणी वास्तुशिल्प, जुनं पुराण तंत्र तर आहेच, पण आधुनिक बांधकाम आणि अतिआधुनिक तंत्र यांचंही अस्तित्व या शहरात फार गहिरं आहे. हाफिज कॉन्ट्रॅक्टर, चार्ल्स कुरिया, शिरीष पटेल या आधुनिक विशारदांनी या शहराला आधुनिक विशाल मनोहारी चेहरा बहाल केला आहे.
हे शहर दोन पातळ्यांचं, दोन व्यवस्थांचं, दोन समांतर विश्वांचं, हे शहर कच्चं आणि हे शहर पक्कं, दोन्हीही आपापल्या जागी व्यवस्थित। आणि या शहराचं वेगळेपण वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीही जागांवरून दोन ओळखी, दोन आकलनं, वेगवेगळी पण तरी तितक्याच पक्क्या दोन्हीही गोष्टी एकाच शहरात। पुढे पुढे मध्यमवर्गीय किंवा प्रवास करू शकणारे, गुंतवणूक करू शकणारे मूळ शहर सोडून जाऊ लागले, वांद्रे, जुहू, अंधेरी सारख्या उपनगरात राहू लागले, कारण तिथे स्वस्त आरोग्यदायी व्यवस्था होऊ शकत होती। चर्चगेट ते विरार पर्यंत आपले पंख फैलावून या शहराने मुंबईला कवेत घेतलंय। हे शहर उभं आणि आडवं वाढतच चाललंय। हे पहा, हे आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स। जोरदार बांधकाम चाललंय, खडी, रेती, लोखंड सगळंच इथे येऊन पडलंय। हिरे आणि जवाहिरांची बाजारपेठ इथे वसवली जाणार आहे असं म्हणतात। गेटवे से वाशिता की यात्रा तकरीबन 17 नॉटिकल माइल्स है। इस जहाज के प्रमुख कप्तान लॉयड हैं। इस जहाज में धूम्रपान और मदिरापान करना मना है। किसी भी सहायता के लिए हम आपकी सेवा में प्रस्तुत हैं। उम्मीद है कि आपकी यात्रा सुखद होगी। पोस्ट वॉर डेव्हलपमेंट कमिटीच्या नुसार मुंबईचा विस्तार हा हार्बर पलीकडे व्हावा असा होता। हा कार्यक्रम फॉस्टर किंग, जे मुंबईचे आर्किटेक्ट होते, त्यांच्या 1945 सालच्या सूचनांनुसार होता। त्याप्रमाणे 1970 साली नवी मुंबईचा जन्म झाला। ১৯৬০ साली मुंबई राज्याला महाराष्ट्र व गुजरात अशा दोन राज्यात विभागलं गेलं। त्यामुळे मुंबईचा विस्तार हा उत्तरेकडे न होता पूर्व पश्चिमेकडे होणं अधिक आवश्यक होतं। नवी मुंबईचं क्षेत्रफळ हे जवळजवळ 344 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि यात रायगड व ठाणे जिल्ह्यात पसरलेल्या 95 गावांचा समावेश होतो। इंडस्ट्रीला जुन्या मुंबईतून नव्या मुंबईत आणणे हा या प्रकल्पाचा एक हेतू होता, ज्यामुळे जनसंख्या तर विभाजित होईलच पण त्याचबरोबर नवीन स्थलांतरित लोकांना समावेश करून घ्यायची क्षमताही वाढेल। राज्य सरकारची बदली आणि गव्हर्नमेंट ऑफिसेसचं शिफ्टिंग हा पहिला हेतू होता, पण हा हेतू कधीच साध्य झाला नाही। का? मला माहिती नाही। मुंबई का नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, वाजतो ग डंका डंका ग चहू मुलकी, राहण्याला गुलाबाच फुलकी, पाहिली मुंबई। मुंबई ग नगरी सदा तरणी, व्यापार चाले मन भरुनी, दर्याच्या हवरुनी वरणी ग जहाज फिरती, आग बोटींची निराळी धरती, वरुणी ग जहाज फिरती, आग बोटींची निराळी धरती, अशी मुंबई। पाहिली मुंबई, पाहिली।